सांगा नाव सांगा. मी अनिल गवळे बारामतीत आहे. हे 3 वर्ष झालं माल टाकतोय. तर मी कुठली म्हणजे आता येतोय तो मोकळा वेळ आहे म्हणणार. मला वेळ नसतो. मी गाडी ड्रायव्हरवर पाठवून मला कधी 1 रुपयाचा कधी अडचण नाही. तिथे मी येतो पाहण्यासाठी लोकांचा कसा माल आहे. चांगला शेतकऱ्यांना विचारतो तुमचा माल कसा पिकवला कुठला आहे काय वगैरे चौकशी करत होतो. तेवढ्यासाठी मी येतो नाही तर मी इकडे येतो. तुम्ही एवढा विश्वास आमच्याकडे ठेवला आणि एखादी त्रुटी तुमच्या नजरेमध्ये यावी ते आम्ही सुधारणा करावी हे प्रत्येक भावनेतनं आम्ही चर्चा करत असतो. खरं तर त्रुटी राहिली नाही पाहिजे याची आम्ही अगोदरच काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून आज शेतकऱ्याचा एक विश्वास बसला. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पाठवू. मी चालल्यानंतर काहीच अडचण नाही. एक फळ इकडे तिकडे जात नाही. तुम्ही अगदी आड्या पडलेलं जरी फळ टाकलं तर ते इथं बाजूला फेकलं जात नाही. हे बदल्यामध्ये टाकलं जातं. त्याचं सुद्धा वजन मिळतं. ते काय तुमचं 10 रुपये 5 रुपये काय जाईल ते त्याला सुद्धा 10 रुपयाचा कोणा पण रेट मिळतो. आपण जे आपण बाहेर कोंबड्या खात नाही अशाला सुद्धा 10 रुपये रेट मिळतो. हे तर मला सांगायचं. जे जे कोंबड्या खाणार नाहीत असा माल ज्या वेळेस मार्केटला येतो. पण एवढंच मी सांगतो कोंबड्यांनी खाऊन सगळे दाणे खाल्ल्यानंतर टर्पाला पाठवू नका. हे मी राजस्थान मध्ये अनुभवलं. बरं त्यात दाणा नाही ते टर्पाला सुद्धा मार्केटला विकाय पाठवलं होतं. तर शेवट शेतकऱ्यांना अपेक्षा असते की त्याच्यात 2 रुपये आपल्याला मिळावेत. नक्कीच ती अपेक्षा असते. कारण टर्पाला जरी तयार झालं तरी शेवट तुम्ही त्याला खत पाणी आणि औषधं ही मारलेली त्यातनं थोडं का व्हायना आपल्याला 2 रुपये मिळावेत. पण आपण खाऊ ह्या लेवलचा माल आपण मार्केटला विकायला पाठवला पाहिजे. नाही तर मी नवरात्रात माल आणा गणपतीत आणा किंवा द्वितीय सणात आणा किंवा आता तुम्हाला छठ पूजेला नाही आवाहन ज्याच्या वेळेस करतो लोक फार छटणीला आलेले बागा कवळा माल आतमधून पांढरं दाणे विकतात असे विकायला टाकतात. शेवट देवाला आपण वर्षातून एकदाच काहीतरी देतो. जरा चांगलं दिलं पाहिजे हे नेहमी मी सांगतो. आपण खातो ते तरी देवाला दिलं पाहिजे. ठीक आहे. आज तुम्ही इथं गवळी समाधानी आहात आणि अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंगचा अभ्यास करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होतोय. धन्यवाद.